मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नवनवे प्रयोग होत असताना आता यात भर पडली आहे ती व्यक्तिविशेष सिनेमांची. संत पुरुष, राजकीय व्यक्तिमत्व, ऐतिहासिक व्यक्तिरेखा असे अनेक व्यक्तिविशेष सिनेमे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. पाहूया त्यावरचाच हा एक खास रिपोर्ट. बॉलिवूड असो वा मराठी सिने इंडस्ट्री, व्यक्तिविशेष सिनेमांचं आकर्षण सगळ्यांनाच असतं. हिंदीतही असे सिनेमे येऊन गेले असले तरी मराठीलाही हा ट्रेंड नवीन नाही. अगदी पूर्वीची उदाहरणं घ्यायची झाली तर चाफेकर बंधूंच्या जीवनावरील 22 जून 1897, सावरकरांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर, एवढंच नाही तर बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण, तुकाराम, मी सिंधुताई सपकाळ, रमाबाई आंबेडकर, श्रीयोगी, ही काहीशी जुनी पण लेटेस्ट उदाहरणं. याही पुढे जाऊन येत्या काळात अशाच काही फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भाई कोतवाल यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार होतोय तर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास मांडणारा महानायक वसंत तू हा सिनेमात लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यामध्ये लेखक अभिनेता चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत दिसेल. त्याचबरोबर लोकमान्य सिनेमात सुबोध भावे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे सिनेमात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, रमा माधव सिनेमात आलोक राजवाडे, पर्णपेठे या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. एकूणच आपल्याला आवडणारी व्यक्तिमत्व असोत किंवा त्यांच्याबद्दलचा आदर असो, त्यांचं आयुष्य पडद्यावर पाहायला प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. त्यामुळे हे सिनेमे म्हणजे प्रेक्षकांसाठी चांगली स्ट्रीट ठरेल यात शंका नाही. दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.